हेलो फ्रेंड्स, होप यू आर ऑल सेफ एंड हेल्दी। वेलकम टू नॉलेज ट्रेजर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 2 पीरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स आणि त्यातीलच आज आपण 6th व्हिडिओ पाहतो आहे, जो आहे मॉडर्न पीरियॉडिक टेबल। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डबर्नियर्स ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलियव्स पीरियॉडिक टेबल, मेरिट्स अँड डीमेरिट्स ऑफ मेंडेलियव्स पीरियॉडिक टेबल पाहिलेला होता। आय होप की तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल। जर पाहिला नसेल तर आई बटनवर क्लिक करून ते पाहू शकतात। सो आज आपण या व्हिडिओमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल त्याच्या मागचं हिस्ट्री काय आहे किंवा ते कशा पद्धतीने तयार झाले हे पाहणार आहोत। सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन। फर्स्ट आपण मॉडर्न पीरियॉडिक लॉ बघूया। द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटिरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेलिव पुट फॉर द पीरियॉडिक टेबल। याआधी आपण 8th स्टँडर्डला बघितलं होतं की इंटिरियर ऑफ ॲटमचा कधी डिस्कवर केले, कोणी डिस्कवर केला ते। जेव्हा मेंडेलिवने पीरियॉडिक टेबल तयार केला होता त्यावेळेला सायंटिफिक वर्ल्डला ॲटमच्या आतमध्ये काय असतात ते माहीत नव्हतं। आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन Scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. जेव्हा ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात हे जेव्हा कळाला मग ह्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचे नंबर आणि ॲटॉमिक नंबर ह्यांचं रिलेशन जोडण्यासाठी आणि ह्यांच्या आधारे क्लासिफिकेशन करण्यासाठी सुरुवात केली। The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the element. मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे ॲटॉमिक नंबर होते ते फक्त सिरियल नंबरच दाखवतात, कारण त्या काळामध्ये ॲटमच्या आतमध्ये काय आहे ते डिस्कवर झालं नव्हतं। इन 1913 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले डेमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट डन युझिंग एक्सरे ट्यूब दॅट द ॲटॉमिक नंबर झेड ऑफ एन इलेमेंट correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. 1913 AD मध्ये ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, एखाद्या ॲटममध्ये असणारी प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची नंबर म्हणजे ॲटॉमिक नंबर जे आपण झेडने डिनोट करतो। हेनरी मोसले हे सायंटिस्ट, त्यांनी काय केलं की विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट डन युझिंग एक्सरे ट्यूब आणि त्याच्यानुसार त्यांनी प्रूव्ह केले की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे ते। त्यांनी दाखवले की ॲटॉमिक नंबर काय असते ते दाखवले। दिस रिव्हील्ड दॅट द ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन इलेमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास। त्याच्यावरून असे कळले की ॲटॉमिक नंबर ही एक बेसिक प्रॉपर्टी आहे आणि ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर हा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे। अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज। मग या स्टेटमेंट अनुसार मॉडर्न पिरियॉडिक टेबल स्टेट केला गेला, जो असा होता, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर ए पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स। याआधी मेंडेलीवने एक लॉ स्टेट केला होता दॅट वॉज प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। हेनरी मोसले ह्याने जो स्टेट केले असा की प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स। आता आपण बघूया मॉडर्न पिरियॉडिक टेबल, त्याला लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असे सुद्धा म्हणतात। द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द इलेमेंट्स इन अन इन्क्रीसिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल। आतापर्यंत काय केले होते तर सगळे सायंटिस्ट म्हणजे डोबेर्नियर असू दे, न्यूलँड्स असू दे, मेंडेलिव्स असू दे, त्या सगळ्या सायंटिस्टने ॲटॉमिक मासच्या इन्क्रीसिंग ऑर्डरप्रमाणे इलेमेंट्सचं अरेंज केले होते। त्याच्यानंतर जेव्हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार करण्यात आला तेव्हा त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स
अरेंज केले गेले होते ते ॲटॉमिक नंबरचं इन्क्रीसिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केले होते. द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केलेला आहे त्याच्या आधारे इलेमेंट्सचं ज्या काही प्रॉपर्टीज आहे ते अजून ॲक्युरेटमध्ये प्रेडिक्ट केल्या जाऊ शकतात. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलला लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असे सुद्धा म्हणतात. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द इलेमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. सी टेबल 2.7. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंट्स त्याच्या ॲटॉमिक नंबरचा इन्क्रीसिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केलेला आहे. जसे की आपण 2.7 टेबल जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशाप्रकारे इलेमेंट्स अरेंज केलेला आहे ते. फर्स्ट ग्रुपमध्ये आहे हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे. 18 त्याच्यानंतर सेकंड ॲटॉमिक नंबर कुठं आहे तर 18th ग्रुपमध्ये आपण बघतो ॲटॉमिक नंबर सेकंड असणारा इलेमेंट जो आहे हिलियम. त्याच्यानंतर आपण परत फर्स्ट ग्रुपमध्ये येतो तर लिथियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर बेरिलियम, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. त्याच्यानंतर बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. त्याच्यानंतर कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. तर अशा पद्धतीने एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबरचा इन्क्रीसिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्सना अरेंज केलेला आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ द मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल अपियर टू बी रिमूव्ह. त्याच्यामुळे काय झाला, मेंडेलिव्सच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते, जे काही लिमिटेशन्स होते, ते सगळं ह्या टेबलमध्ये, ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये रिमूव्ह झाले असं दिसून येते. हवेवर द ॲम्बिग्युटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ड इवन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पण हायड्रोजनच्या पोझिशनवरती जे काही ॲम्बिग्युटी होती तर त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा रिमूव्ह करता आला नाही. अजून हायड्रोजनचा प्रश्न असंच राहिले, ते एक हॅलोजन आहे की अल्कली मेटल, त्याच्यामुळे त्याला सिंगल वरती फर्स्ट ग्रुपमध्ये फर्स्ट पिरियडमध्ये सिंगल ठेवलेला आहे. वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम, द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटर्माइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. And the total number of electrons in an atom is same as the atomic number. तर आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाप्रकारे केले जातात ते. फॉर एक्झाम्पल, सपोज की आपण एखादी इलेमेंट घेतलं तर लिथियम घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 3 आहे. सो त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे 2.1 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे. सो आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे तर 1 इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असतो. आणि आपल्याला अजून माहीत आहे की के एल एम एन असे शेल्स असतात. के शेलमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात तर एल एम आणि एन ह्या शेल्समध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 8 इलेक्ट्रॉन्स असतात. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एन इलेमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याच्यामधला रिलेशनशिप आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये क्लिअरली बघू शकतो. कारण ॲटॉमिक नंबर हाच इलेक्ट्रॉनचा नंबर असते. आपण आधीच पाहिलेलं आहे ॲटॉमिक नंबर ज्याला आपण झेडने डिनोट करतो ते काय आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. का तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स एखाद्या ॲटममध्ये असतात, तोच त्यांचा ॲटॉमिक नंबर असतो. का सेम असतो तर ॲटम जे आहे स्टेबल राहायला पाहिजे, बॅलेन्स असायला पाहिजे, म्हणून ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन होता मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सो फ्रेंड्स,
आई होप तुम्हाला हा वीडियो आवडला असेल, तर नक्कीच वीडियोला लाइक करा, शेयर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवनवीन वीडियो अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळत राहील। आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका। फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 10 स्टँडर्डचे सर्व वीडियोस अवेलेबल आहे आणि हे सगळे वीडियो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकता किंवा मित्र मैत्रिणींना सुद्धा देऊ शकता। सो फ्रेंड्स, आई होप की हे सगळे वीडियोस तुम्हाला हेल्पफुल आहे, यूजफुल आहे। सो फ्रेंड्स, लेट अस कंक्लूड ऑन टुडेज टॉपिक। वील मीट ऑन नेक्स्ट वीडियो विद ए न्यू वीडियो विद ए न्यू टॉपिक। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। सी यू इन द नेक्स्ट वीडियो। बाय बाय।